माय चैनल। सो कसे आ सगळे, आई होप सगळे मस्त मजेत आणि खुश असाल आणि मेन म्हणजे आपल्या घरी सेफ असाल। आणि जर घराच्या बाहेर कुठलेही कामासाठी पडत असाल तर प्लीज सगळ्या सेफ्टी गोष्टी आहेत, प्रिकॉशन्स आहेत, ते घ्या, एवढंच मी सांगेन। आणि काही नाही, ॲक्च्युली मीच बरी नाही आहे। बरी नाही आहे म्हणजे आय डोंट नो, माझ्या परवापासून ॲक्च्युली माझ्या पोटात जरासं दुखत होतं, मग काल थोडं जास्त झालं म्हणून मी डॉक्टरकडे गेले तर त्यांनी म्हणजे डॉक्टरांनी हेच सांगितलं की मे बी किडनी स्टोन असू शकतो असं। म्हणजे कन्फर्म नाही झालं आहे कारण सोनोग्राफी वगैरे काही नाही केली, कारण त्यांच्याकडे सोनोग्राफीचं वगैरे सगळं अवेलेबल नाही आणि माझा जो गायनेक आहे मी जेव्हा ऋत्वीच्या वेळेला ज्यांच्याकडे जायची ते अवेलेबल नाही आहेत सध्या 5-6 दिवस। सो मग मी म्हटलं ठीक आहे, जेव्हा ते येतील तेव्हा त्यांच्याचकडे जाऊन मी सगळं हे करेन, त्यांना दाखवेन आणि बघेन काय ते। बट येस, पोटात एक दिवस पूर्ण दुखलं माझ्या, खूप असह्य नाही बट येस त्रास तर होत होता आणि औषधं दिली आहेत। सो मिस्टर आय थिंक आले, त्यांना मी पाठवलं आहे थोडंसं मार्केटमध्ये, कारण नाही म्हटलं तरी घरातलं काय ना काय संपतच राहतं आणि एकदम आम्ही किती भरायचा प्रयत्न केला ना तरी असं होतं की तेव्हा असं वाटतं की हां हे सगळं आहे आणि मग ते कधी संपतं काय समजतच नाही। आणि 2 दिवस माझं पण लक्ष नव्हतं कारण मला त्रास होत होता, म्हणजे स्टोन आहे की नाही माहिती नाही बट येस थोडाफार त्रास होत होता। आणि डॉक्टर पण म्हणाले की मी कन्फर्म नाही सांगू शकत आत्ता, मे बी कसलं इन्फेक्शनही असू शकतं असं। तर येस असं सगळं माझ्या ह्याच्यात सुरू आहे। सो मी सगळ्यांना म्हणेन ह्याचं बेस्ट हे म्हणजे तुम्ही पाणी खूप म्हणजे खूप प्या, मला पण डॉक्टरने हेच सांगितलं, बट मी ॲक्च्युली पाणी खूप पिते। मी व्लॉग्समध्ये पण कायम तुमच्याशी शेअर करते मी पाणी खूप पिते, बट आय डोंट नो थोड्या गोष्टी आपल्या हातात नसतात, बट येस त्याचा त्रास जो आहे तो आपण नक्कीच कमी करून घेऊ शकतो स्वतःला, म्हणून पाणी मी आत्ताही मी घेऊन बसले बघा पाणी। तर येस पाणी खूप जास्त प्या, ते सगळ्याच गोष्टी ॲक्च्युली पाणी पिणं ना हे सगळ्याच गोष्टींसाठी खूप चांगलं असतं, म्हणजे स्टोनसाठी वगैरे असं नाही बट ओवरऑल तुम्हाला वेट लॉस वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी पण खूप चांगलं असतं, तुमचं डायजेशन वगैरे खूप छान होतं त्यामुळे। तरी येस आता मी आता किती वाजले आहेत, 11 वाजत आले आहेत आणि मी बसली आहे सगळं आवरून, आता फक्त आंघोळ करायला मी जाणार आहे। आंघोळ ॲक्च्युली मी गिझर लावला आहे बट गेली नाही कारण मिस्टर येणार आहेत मार्केटमधून, ते आल्यावर त्यांची आंघोळ झाली की मग मी आंघोळ करेन। येस काही नाही, तर येस मी आता तुमच्याशी थोड्या वेळात बोलते कारण आत्ता आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन जेवणाची तयारीला लागणार आहे, मग तेव्हा तुमच्याशी मी बोलेन। सो तोपर्यंत बघा। सो त्यानंतर आत्ता वाजलेत रात्रीचे 8-8:30 वाजत आले असतील, मी काय वेळ बघितला नाही। आणि येस आता आज कुकिंग जे केलं आहे ते स्पेशल आहे, मिस्टरांनी केलं आहे। सो बघा दाखवते मी तुम्हाला काय काय आहे ते। थाट बघताय तो आहे कोल्हापुरी मिसळचा, जो मिस्टरांनी ॲक्च्युली सजवून ठेवला आहे आणि मिस्टरांनी मिसळ बनवलेली। ॲक्च्युली ते आमचं आधीपासूनच ठरलेलं की ते बनवणार आहेत ते, पण माझी तब्येत जराशी बरी नव्हती त्याच्यामुळे असं झालं की मग सगळंच त्यांनीच प्रॉपर चिरून वगैरे सगळी तयारी त्यांनीच करून सगळं त्यांनीच केलं, नाहीतर असं असतं की मी त्यांना कधी कधी मदत वगैरे करते थोडीशी, पण ह्यावेळी मी त्यांना अजिबात मदत केली नाही, सगळ्याचं सगळं त्यांनी स्वतः करून घेतलं आहे। आणि इकडे बघू शकता किती मस्त वाटतं आहे असं, म्हणजे आयतं कधीतरी समोर असं ताट आलं की खूप छान वाटतं आणि प्रॉपर त्यांनी सगळं सजवून वगैरे माझ्यासमोर एकदम पेश केलेलं की येस आता वाव छान वाटत होतं मला। तर येस असं कधीतरी कोणी आपल्यासाठी केलं की खूप छान वाटतं, कारण आपण तर कायमच किचनमध्येच असतो आणि काय काय ना काय वेगवेगळं प्रॅक्टिकल्स करतच असतो, पण असं आयतं मिळालं की त्याचं जी काय चव आहे ती। आणि मला माझं असं कायम होतं की मी जेव्हा जेव्हा जेवण बनवते म्हणजे स्पेशल जरी काही बनवलं तरी स्वतःच बनवायचं, मग तेवढी टेस्ट नाही येत त्याला, बट दुसऱ्याच्या हातचं काही जरी साधं मिळालं तरी ते खूप छान वाटतं। म्हणून मी आईकडे वगैरे गेली की मी आईला म्हणते किंवा आई माझ्याकडे आली की तिला एक दिवस तरी असं असतो जेव्हा मी तिला सांगते की तू जेवण बनव आणि मी जेवणार आहे आज, असं माझं असतं। सो इथे प्रॉपर ते व्यवस्थित घालून वगैरे सेट करून मला देत आहेत, तर येस मी ते सगळं एन्जॉय करणार आहे, आम्ही एन्जॉय करणार आहे। आणि ह्या पुढे तुम्हाला मी दाखवणार आहे माझं आणि ऋत्वीचं छोटंसं क्लिप, जे म्हणजे ॲक्च्युली मी ऋत्वीसोबत असे आम्ही दोघी काय म्हणतात प्रिटेंड प्ले वगैरे असं काय काय आमचं सुरूच असतं। सो तेच दाखवणार कारण आज मी जास्त काही शूट नव्हतं केलं।
डोंट वॉन्ट दिस. अगर हाँ नको है मला. मेरा दूसरा फोन लेके आओ जाओ. ये लो. वो नहीं, अरे टाकू नको. वो खराब है, दूसरा लेके आओ जाओ. अरे ये बाबा का आईफोन है, मेरा फोन लेके आओ. ये तो तुम्हारा फोन है. नहीं ये मेरा फोन नहीं है. ये काय नको करू सा तेना तेला. बाबा ओरडणार नको रे बाबा. जा घेऊन ये, जा माझा घेऊन ये ना बाळा. ऋत्वी बरोबर मी खेळते आहे आणि आम्ही बेडरूम मध्ये. ऍक्च्युली मी ऋत्वीला फोन माझा आणायला सांगते आणि ते बघा हे सगळं घेऊन आली आहे ती. हा रिमोट जो तिनेच मोडलाय, खराब करून टाकलाय, हा घेऊन आली ती. त्यानंतर बाबा, तिच्या बाबांचा हा फोन घेऊन आली. त्यानंतर हा जुना फोन आहे आमचा, तो घेऊन आली. आणि आय थिंक फायनली ती माझा फोन घेऊन आली आहे. पहिले तू काढ मग मी काढते. तू कसं काढते सेल्फी सगळ्यांना दाखवूया ना. कसं काढते इकडे बघ, लांबून. अच्छा लांबून करायचं काय? असं कर. अच्छा असं करायचं. क्लिक कर. हा तर तू कर. थांब थांब ग, बघूया आपण कसला. अगो टाकून काय दे. हा बरं नाही आला मा. बर मग काय करूया, दुसरा काढूया. हा नाही नाही, हा बरा आला. अच्छा हा चांगला आहे ना ग. हा बरा आहे. क्लिक कर ना. मी शूट करतीये व्लॉग मध्ये टाकायला. तू कसं ब्लॉग, तू कसं बोलतेस फोनवर ते सगळ्यांना दाखवूया ना. तुझा खेळ कुलुलुक कुलुलुक. कसं होतं ग ऋत्वी, कसा फोन येतो ग? पुलुलुक पुलुलुक येतो ना. पडशील तिकडे कोपऱ्यात. हा गे तुझा फोन. हा फोन आहे. तो आहे तुझा फोन. तो फोन आहे का? एसीचा रिमोट आहे तो. तुम्ही मामी एसी लावते. लावतेस? लावला मी. टिक झालं. काय झालं? माझी गेम कार्डची चुकली. ओ नो. असू दे परत खेळ ना. लेफ्ट साइड च्या. हे घे. अरे वाव थँक यू. हा माझा फोन. व चल आपण एकमेकांना झोपून फोन करूया. ठीक आहे चालेल. कर ना तू. तू पडशील तिकडे बाळा. तू कर ना. कसं करायचं ते? पुलुलुक पुलुलुक. काय करायचं? पुलुलुक 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 पुलुलुक. अगं मी करणार. हा तू करणार. ओके ओके. पुलुलुक 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 पुलुलुक. हॅलो अगं अगं घे ना. बरं ठीक आहे मी हा घेते. हॅलो. कोण बोलताय? मी अपेक्षा बोलतीये. तुम्ही कोण? आम्ही ऋत्विक असतो. अच्छा कशासाठी फोन केलेला? मला ऑर्डर द्यायची होती. कसली ऑर्डर? जेवणाची. अच्छा किती जेवणं पाहिजेत? बर. चार हवे. पाच. किती? एकदाच सांगा किती पाहिजेत ती. पाच. पाच पाहिजेत. बर बर. किती वाजता? थांबा मी बर्थडेचा फोन बोलूया. बर ठीक आहे कर. पुलुक 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 पुलुक. हॅलो. पुल. हा मा. हा मा ऋत्वी बोल. आज माझा बर्थडे आहे मा.
अरे वाह, हैप्पी बर्थडे। थैंक यू। बाकी काय म्हणतेस? तू कुठे आहे? मी घरात। कुठल्या घरात? आमच्या घरात। तू कुठे आहेस? मी ना वाटायला आलेली आहे दादाला, मामाला, आईला, मामीला, मामाला, सगळ्यांना न्यायला आली आहे मी। अच्छा, कुठे नेते आहेस त्यांना? माझ्या बर्थडेला। ओके 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 ओके, चालेल चालेल, त्यांना सावकाश घेऊन ये। हा बर। जागा कुठे ग? कसली जागा? मामा आपली गाडी चालवेल। हो। आणि आणि मामी आणि आई आणि दादा तिघे जण आमच्या गाडीत बसणार। गाडी कोण चालवणार आमची? बाबा। बर ठीक आहे, चालेल। आणि मी आई सोबत बसणार। अच्छा, मी आईच्या बाजूला बसणार। बर, काय टाकता? नको टाकू, नको काय, हा रात्रीच कशाला टाकतय? पुढे मग मी तुला नंतर करते। बर ठीक आहे, चालेल, चल बाय। विसरू नको। हा ठीक आहे। ढवळायचं ढवळायचं नाही, ते कापायचं ना सुरी। कापायचं नाही ग, कापायचं पण आणि बनवायचं पण। बर ठीक आहे, चालेल, चल मग ठेवू। हा ठेव, बाय बाय। मी गेम खेळते आमा। बर, टॅबलेट घेतले ग? नाही घेणार आता। अरे ती माझा फोन घेऊन आली ना? हा बघा। नाही नाही नाही, नको, माकडे माकडे। मॅडमचा मूड बरोबर नाही आता। आणि काय करतेस आता? काय करतेस पिल्लू? काढूया ना।